अर्थशास्त्र आणि अध्यात्मालाच आम्ही नाव देतो परमार्थशास्त्र ज्या जगामध्ये आपण जगतोय इथली अभावग्रस्तता इथलं दैन्य हे दूर करून प्रत्येक व्यक्तीचं किमान कल्याण साधलं जावं ह्या पद्धतीची जीवनदृष्टी संतानाभिपरीत आहे संतांनी शिकवलेली मूल्य जास्ती शाश्वत आहे मी आठ तास माझ्याकडनं काम अपेक्षित असताना जर मी त्याच्यात कुचराई करत असेल तर मी कुठेतरी माझं वागणं अनुचित आहे म्हणजे मी जेवढा पगार घेतोय किंवा जेवढा मला वेतन मिळतंय त्याला मी पूर्ण न्याय देत नाहीये हा अप्रामाणिकपणा आहे पर्यायाने हा अशुद्ध व्यवहार आहे ही कार्यसंस्कृती आहे ही कार्यसंस्कृती आपण आज जपतोय का नमस्कार आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पंचाहत्तर वर्षाच्या काळामध्ये मोठ्या चढ उतारांनी आपला हा सगळा प्रवास भरलेला आहे याच प्रवासाबद्दल आता आपण बोलणार आहोत पण ज्या क्षेत्रांकडे विशेषत दुर्लक्ष होतं त्या क्षेत्रावरती सुद्धा प्रकाश पाडण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो आणि तो विषय आहे अध्यात्म आणि अर्थशास्त्र या दोन विषयांची एकमेकांशी सांगड होऊ शकते का किंवा अध्यात्मिक दृष्टीने आपण अर्थशास्त्राकडे बघू शकतो का या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत अध्यात्म आणि संत साहित्य या दोनही विषयांचे तज्ज्ञ असलेले डॉक्टर अभय टिळक सर आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं आणि मी जसं ओळख करून देतानाच म्हटलं की दोन खरं तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडनं ना बघताना खूप टोकाचे विषय वाटतात आणि आज आपण या दोन विषयांची सांगड या मुलाखतींना उलगडणार आहोत पंच्याहत्तर वर्षं झाली आहेत आता स्वातंत्र्याला आणि पुढचा हा पंचवीस वर्षाचा काळ आहे आपण शंभरीकडे आता वाटचाल करायला लागलो आहे तर तो कसा तुम्ही त्याकडे बघता तो कसा असावा मला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल ही जे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष खूप मोठा काळ आहे पण देशाच्या बाबतीमध्ये दे तसं म्हटलं तर स्वातंत्र्यानंतर अजूनही आपण एका अर्थाने बाल्यावस्थेमध्ये आहोत पण तरीसुद्धा पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर होणं हा काही कमी महत्त्वाचा टप्पा नाही मला असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्य किंवा भारत नावाचं भूराजकीय एकक अस्तित्वामध्ये येऊन पंच्याहत्तर वर्ष होत असतानाच महाराष्ट्र नावाचं भूराजकीय एकक जे एक मे एकोणीसशे साठ रोजी आलं त्याचाही हिरक महोत्सव झाला आहे आणि आपण जर बघितलं तर अर्थकारणाच्या बाबतीमध्ये भारत आणि महाराष्ट्र या दोघांची बऱ्यापैकी समांतर वाटचाल आहे म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण हे एका अर्थाने भारतीय अर्थकारणाचं लघुरूप म्हणता येईल इतकं मी ढोबळ मानाने म्हणतो या तपशिलामध्ये फरक असतील मी अगदी दोन तीन उदाहरणे घेऊन आपण प्रश्नाच्या गाभ्याकडे बोलूया भारत हा जगामधला एक अतिशय वेगाने नागरीकरण होत असलेला देश आहे आणि विकसनशील देशामध्ये नक्कीच तो आघाडीवरती आहे भारतामध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे आपण जर देशाचं ज्याला आम्ही ठोकल देशी उत्पादन म्हणतो जी डी पी त्याची जर जडणघडण बघितली तर तो जो आकृतिबंध आहे आणि राज्याचं जे उत्पन्न आहे त्याचा आकृतिबंध जवळपास एकसारखं आहे उदारीकरणाची जी प्रक्रिया किंवा आर्थिक पुनर्रचना पर्व जे एक्क्याण्णवपासून आपल्या देशात वेगाने आलं त्याचा सर्वाधिक लाभ मिळालेलं राज्य महाराष्ट्र आहे त्याचवेळी या उदारीकरण पर्वामध्ये आपल्याला एक जी अशी वाढलेली तफावत दिसते म्हणजे संपूर्ण विंध्याच्या उत्तरेकडची राज्य ज्याला आपण हिंदी भाषिक पट्टा म्हणतो आणि देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातली राज्य इथे पूर्ण आपल्याला विकासाची जी प्रक्रिया आहे आणि जी ट्रॅजेक्टरी आहे त्याच्यात फरक दिसतो तशीच जवळपास प्रक्रिया प्रादेशिक असमतोलाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात आहे त्यामुळे अनुक्रमे पंच्याहत्तर वर्ष आणि साठ वर्ष अशी ही जी अर्थकारणाची किंवा अर्थव्यवस्थेची जी वाटचाल आहे तिची पुढची वाटचाल जेव्हा आपण बघतो किंवा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक दोन तीन गोष्टींवरती आपल्याला मला असं वाटतं प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावं लागेल त्यातला पहिला मुद्दा जो हो आहे तिथेही पुन्हा भारत आणि महाराष्ट्र याच्यात खूप एकवाक्यता आहे मी उदाहरण देतो आपण जर बघितलं तर देशाचं जे ठोकर देशी उत्पादन आहे त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा जवळपास बावन्न त्रेपन्न टक्क्याचा आहे शेती आणि ज्याला आम्ही प्राथमिक क्षेत्र म्हणतो म्हणजे ज भूमी किंवा जमिनीवरती अवलंबून असणारे उद्योग त्याचे शेती आलं पशुपालन आलं खाण उद्योग आले मत्स्यमारी आली जंगल संपत्ती आली ह्या ज्याला प्रायमरी सेक्टर आपण म्हणतो याचा वाटा हा स्वातंत्र्याच्या वेळी जवळपास जो चौतीस पस्तीस टक्के होता तो आज जवळपास सोळा सतरा टक्क्यापर्यंत घसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये शेती आणि एकंदर प्राथमिक क्षेत्राचा राज्याच्या उत्पन्नामधला वाटा हा तेरा किंवा बारा टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे आणि त्याचवेळी देशाचं अर्थकारण आणि महाराष्ट्राचं अर्थकारण या दोन्हीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा अतिशय मोठा आहे देशाच्या पातळीवर तो बावन्न त्रेपन्न टक्के आहे राज्यामध्ये जवळपास तो चोपन्न पंचावन्न टक्के आहे आता इथे मला असं वाटतं पुढच्या पंचवीस वर्षाचा जर आपण विचार केला तर कुठेतरीही अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केलेली भीती आहे की सेवा क्षेत्र की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दूरसंचार माहिती तंत्रज्ञान व्यापार उद्योग निर्यात रस्ते दळणवळण ही सगळी जी ज्याला आम्ही म्हणतो सर्व्हिस सेक्टर हा सर्व्हिस सेक्टर हा नेहमी उत्पादन क्षेत्राने तोललेला असतो म्हणजे जी अर्थशास्त्राची आम्ही म्हणजे आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आपण बघतो तिचा क्रम असा आहे की पहिल्या अवस्थेमध्ये शेती विकसित पावते मग उद्योगांचं क्षेत्र वाढतं आणि शेती आणि वस्तुनिर्माण उद्योग यांच्या विस्तारलेल्या पायावरती सेवा क्षेत्राचा संपूर्ण डोलारा हा तोलला जातो भारताच्या बाबतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षाची आपली गंमत अशी आहे की आम्ही एक वेगळा पूर्णपणे पॅटर्न तयार केलेला आहे म्हणजे आम्ही हरित क्रांतीच्या काळात शेतीचा विकास झाला आणि दानकण आम्ही एकदम उद्योग उद्योग म्हणजे सेवा उद्योग क्षेत्रामध्ये उडी मारलेली आहे मधलं वस्तुनिर्माण उद्योगाचं क्षेत्र जे आहे त्याचा विस्तार हा जवळपास आमचा म्हणजे मी खुरटला नाही म्हणणार पण तो स्थितीशील बनलेला आहे त्यामुळे पुढच्या पंचवीस वर्षात यातनं जे अनेक प्रकारचे आपल्याकडे आज ज्या म्हणजे ज्याला आम्ही स्ट्रक्चरल चॅलेंजेस म्हणतो मुख्य सुशिक्षित बेरोजगारी अतिशय वेगाने होत असणारं नागरीकरण त्या नागरीकरणामध्ये अतिशय वेगाने होत असणारं एका अर्थाने बकालीकरण नागरीकरणाला कुंठित ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे इंधन पुरवठा होणं यत्नस्थलांतर होणं केंद्रीकरण हे जे सगळे आज आम्हाला जे आव्हानं दिसत आहेत ही जर आम्हाला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये यांच्यावरती जर आपला कुठेतरी एक हा जो असमतोल आहे हा जर सुधारायचा असेल तर मला असं वाटतं आपल्याला अतिशय प्रामुख्याने दोन गोष्टींवरती लक्ष केंद्रित करावं लागेल एक म्हणजे भारतीय शेतीची उत्पादकता ही आपल्याला वाढवण्यावरती अतिशय नेटाने लक्ष केंद्रित करावं लागेल आणि दोन शेतीमधनं जे मनुष्यबळ आपल्याला बाहेर शोषून घ्यायचं आहे ते आज जे एकदम सेवा क्षेत्रात जात आहे आणि सेवा सुद्धा किंवा एकूण संघटित उद्योगामध्ये ज्यांना जेव्हा कुठलाही रोजगार मिळत नाही तेव्हा ते असंघटित क्षेत्रामध्ये काहीतरी करून रोजीरोटी कमवत राहतात ह्या रोजगाराचा दर्जा उंचावणं उन। ही आपल्यासमोरची दोन मोठी आव्हानं राहतील आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एकीकडे शेतीची उत्पादकता वाढवत राहणं दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये शेतीला पर्याय म्हणून चांगल्या दर्जाचा वस्तुनिर्माण उद्योग हा विकेंद्रीकरणाची कास धरून त्याचा पाठपुरावा करणं तीन शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एकीकडे चांगला नागरिक शिक्षणातनं घडवत असतानाच त्या सुशिक्षित वर्गाची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उच्च शिक्षणाचं क्षेत्र तंत्र शिक्षण व्यावसायिक शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घट्ट करण्यावरती भर देणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकूण गेल्या तीस वर्षामध्ये विशेषतः उदारीकरणाच्या नंतर जी भारतीय अर्थव्यवस्थेची एका अर्थाने स्पर्धात्मकता वैश्विक पातळीवरती वाढलेली आहे ती टिकवून धरण्यासाठी कायदेविषयक प्रशासनविषयक लोकसंख्याविषयक उद्योगविषयक गुंतवणूक विषयक जी आमची धोरणं आहेत त्या धोरणांमध्ये किमान सातत्य राहील ह्या दृष्टीने एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन काही एक किमान समान सहमती निर्माण करण्यावरती भर देणं ही मला असं वाटतं पुढच्या पंचवीस वर्षाची आपली जी वाटचाल आहे ती लक्षात घेता ढोबळबानाने हा प्राधान्यक्रम आपल्याला ठेवायला लागेल निश्चितच म्हणजे कारण पुढच्या पंचवीस वर्षात जे येणारे प्रश्न आहेत तेच डोळ्यासमोर घेऊन आपल्याला पुढचे सगळे पावलं उचलावी लागतील अतिशय महत्वाची माहिती आणि खरं तर खूप सोप्या शब्दामध्ये सर तुम्ही हे मुद्दे आम्हाला उलगडवून दाखवलेत पण हे सगळं सुरू असताना मी जशी मुलाखतीची सुरुवात म्हटली की अध्यात्म आणि त्यासोबत अर्थशास्त्र यावरती आपण बोलतोय तर हे खरं तर टोकाचे विषय पण हे जोडायचा आपला हा प्रयत्न आहे आणि आपण यापूर्वी सुद्धा तुम्ही सांगत आलेला आहात की अनेक असे अभंग आहेत मग असू द्या किंवा माऊलींचे असू द्या की त्यामध्ये याच्या बाबत सोप्या शब्दात ही सांगड घातलेली आहे कसं बघता याकडे मी जाऊ का म्हणजे आपल्याला पडलेला प्रश्न बरोबर आहे की एकीकडे अर्थशास्त्र आणि एकीकडे अध्यात्म मला असं वाटतं की दोन्हीमध्ये म्हणजे मी इथे शब्दछल करत नाहीये पण म्हणजे अर्थ दोन्हीकडे समान आहे आम्ही लौकिक अर्थशास्त्रामध्ये पैसे मिळवणं हा स्वाभाविक धर्म आहे परमार्थशास्त्रामध्ये सुद्धा तेच करावं असं संतांचं सांगणं आहे फक्त फरक एवढाच आहे की परमार्थशास्त्रामधलं धन हे शाश्वत आहे की ते न संपणार आहे त्यामुळे एक लक्षात घेऊ आपण भारतीय अध्यात्म आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माने जी मूल्यसंपदा भक्तीच्या विचारातनं प्रवर्तित केलेली आहे ह्या दोहोचा भर हा अतिशय संतुलित जीवनक्रमावरती आहे म्हणजे अहीक जीवन ज्या जगामध्ये आपण जगतोय इथली अभावग्रस्तता इथलं दैन्य हे दूर करून प्रत्येक व्यक्तीचं किमान कल्याण साधलं जावं ह्या पद्धतीची जीवनदृष्टी संतांना अभिप्रित आहे आणि जो भारतीय विचार आहे आणि महाराष्ट्रीय भागवतधर्मी वारकरी संप्रदायाने जो विचार प्रवर्तित केलेला आहे त्याचा भर या संतुलित जीवनपद्धतीवरती आहे आणि म्हणून संत विचार किंवा भारतीय अध्यात्म विचार हा मूलता मूल्य विचार आहे ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नाही आहे आणि त्याच्यात जे मूल्य आहे ते मी म्हटल्याप्रमाणे माणसाचं ऐहिक जीवन जर सुखी असेल संपन्न असेल ज्याच्यामध्ये स्वहित आणि परहित याची सम्यक सांगड असेल माझा प्रत्येक व्यक्ती हे स्वार्थ प्रत्येकाला आहे पण आपण जीवनामध्ये आपल्या हिताला प्राधान्य द्यायचं का स्वार्थाला प्राधान्य द्यायचं हा जो विवेक आहे या विवेकाची पायाभरणी करणं हे खरं परमार्थाचं मूळ गाभा सूत्र आहे दृष्टीने महाराष्ट्रामधला जो आणि एकूण काय हा जो विचार आहे हा विचार हा स्वरूपतच व्यक्ती आणि समाज यांच्या दोघांच्या हिताची संतुलित संगोपन साधणारा विचार आहे असं सम्यक संगोपन साधलं जावं याच्यासाठी जी मूल्य प्रणाली मानवी जीवनामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरती जोपासली जाणं आवश्यक आहे तिच्याकडे आमचं अध्यात्म आणि संत विचार निर्देश करतं मी ते दोन उदाहरण देतो आपण म्हणतो की शेवटी अर्थकारणाचा संबंध हा व्यवहाराशी आहे ही व्यवहार हा प्रधान आहे त्यातला आणि व्यापार व्यवहार उद्योग अर्थार्जन हा आमच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे मग असं का होतं की आजूबाजूच्या अर्थकारणाबद्दल किंवा ज्या प्रकारचे आर्थिक व्यवहार आजूबाजूला घडतात त्यातनं काही लोक नागावले जातात आणि काही लोक श्रीमंत बनतात किंवा काही लाभार्थी आहेत आणि काही त्याचे बळी आहेत यातनं ती म्हणजे ही जी असमान वाटणी आहे ही का होते याचं उत्तर मग अगदी आपल्याला नवल वाटेल तुकोबांनी एका वेगळ्या संदर्भात एका सोप्या अभंगामध्ये दिलेलं आहे महाराज असं म्हणतात की कोणताही व्यवहार हा कसा असावा स्वरूपत मी पुन्हा म्हणतो अभंगाचा गाभा थोडा वेगळा आहे पण सूत्र असं आहे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला शब्द लक्षात घ्या तुकोबांचे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंदे कोंदला मागे पुढे असं म्हणतात को की कोणताही व्यवहार हा सुखदायक आहे याची म्हणजे ह्याचं गमक काय तर ह्याचं गमक असं की तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या व्यवहारामध्ये जेवढे स्टेक होल्डर्स आहेत जेवढे भागीदार आहेत सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे हा केव्हा होईल तो व्यवहार सुखाचा असेल तर होईल मग सुखाचा व्यवहार म्हणजे कसा की ज्या व्यवहारामधनं त्या व्यवहारामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी सुखाची वाटणी होईल समान प पद्धतीने प्रत्येकाला सुखाचा अनुभव येईल पर्यायाने तो व्यवहार शुद्ध असेल तो जर पारदर्शक असेल त्या व्यवहाराला काही किमान नीतीमूल्यांचा अधिष्ठान असेल तर तो, तो व्यवहार सुखलाभ होईल आता मला तुम्ही सांगा की हा हेच प्रत्येकाचं आहे ना आज आम्ही अगदी आपण अगदी उदाहरण देऊ आम्ही कॉम्पिटिशन कमिशन स्थापन केलं आहे कारण आम्ही असं म्हणतो की ज्यावेळी स्पर्धेचं वातावरण असतं त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाची क्षमता ही समान असं 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 नाही कारण आपल्या हाताची मोठी सुद्धा सगळी एक सारखी नाही आहेत मग स्पर्धेवरती आधारित जेव्हा व्यवहारांचं म्हणजे युग सुरू होतं तेव्हा त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जे सगळे घटक आहेत त्यांच्या क्षमतांमध्ये जर तरतम भाव असेल तर जे तुलनेने दुर्बल आहेत त्यांचं सक्षमीकरण घडवून आणणं हे अंतिमत तो स्पर्धेचा व्यवहार सगळ्यांना सुखलाभ व्हावा यासाठी आवश्यक आहे हे कुणी करायचं त्याच्यासाठी शासन संस्था आहे म्हणजे आम्ही आर्थिक पुनर्रचना हा जो शब्द वापरतो त्याच्यामध्ये अपेक्षा ही आहे की स्पर्धा स्पर्धेमुळे स्पर्धेचे जे लाभ आहेत ते त्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्यांना आणि पर्यायाने समाजाला लाभावेत त्याचवेळी स्पर्धेमध्ये भाग घेण्याची प्रत्येक घटकाची किमान तयारी व्हावी म्हणून जे दुर्बल आहेत त्यांचं सक्षमीकरण शासन संस्थेने करावं म्हणजे ती स्पर्धा तुल्यबलांच्यामध्ये होईल आणि सुखलाभ होऊन तो व्यवहार सुखाचा होईल ही जी दृष्टी आहे माझं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा म्हणतो की भारतीय अध्यात्म किंवा भारतीय संतविचार किंवा मराठी संतविचार हा आजच्या जगण्यामध्ये केव्हा येईल किंवा कसा येईल इथे आपल्याला एक लक्षात गेलं पाहिजे की संतांचे शब्द शाश्वत आहेत त्याहीपेक्षा सुद्धा संतांनी शिकवलेली मूल्य जास्ती शाश्वत आहेत मी आता हे जसं उदाहरण द्यायचं फक्त एक उदाहरण देऊन मी आपण थांबू याच्यावरती महाराजांचा एक दुसरा अभंग येतो कुमारांचा की जिथे काय होतं आपण आजच्या उदारीकरणाच्या जगामध्ये म्हणजे विश्वामध्ये आपण असं म्हणतो की वर्ल्ड हॅज बिकम अ ग्लोबल विलेज की सगळ्या म्हणजे माहिती तंत्रज्ञान वाहतूक दळणवळण ह्याच्यामुळे जग एकत्र आलं आहे आम्ही जेव्हा बघतो की आमच्याच बरोबर म्हणजे आपण असं म्हणतो की सत्तेचाळीस साली आम्ही प्र स्वतंत्र झालो त्याच्या आगेवागे तैवान सिंगापूर इंडोनेशिया मलेशिया म्हणजे पूर्व आशियाई देश हे बऱ्यापैकी त्याच वेळी एका वेगळ्या पद्धतीने काम त्यांनी वाटचाल सुरू केली होती मग आज आम्ही इथे आहोत मग हे देश पुढे का गेले असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा बाकी अनेक गोष्टी त्या व्यमध्ये अंतर्भूत आहेत पण कुठेतरी कार्यसंस्कृती हा सुद्धा याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही कायम सिंगापूरचे लोक तैवानचे लोक जप जपानी लोक यांचं उदाहरण देतो की मी हातामध्ये घेतलेलं काम हे परिपूर्ण व्हायला पाहिजे ते उत्तमच झालं पाहिजे म्हणजे दर्जाचा आग्रह आणि प्रामाणिकपणा ही जी कार्यसंस्कृती आहे मला असं वाटतं ह्या कार्यसंस्कृतीचासुद्धा कुठेतरी पाठपुरावा संत विचार करतो नाही मी आपल्याला तुकुबांचं एक उदाहरण देतो महाराजांचा एक अभंग असा आहे की अभंग म्हटलं तर अत्यंत साधा आहे हा महाराज असं म्हणतात म्हणजे अभंगाचं पहिलंच चरण चाकरी वाचून खाणे अनुचित वेततं असा तुकुबांचा अभंग आहे महाराजांचं सांगणं एवढंच आहे की आम्ही जिथे नोकरी करतो तिथे त्या मी ज्या पदावरती आहे त्या पदा संदर्भात माझ्याकडनं जी आउटपुटची अपेक्षा आहे म्हणजे मी किती काम माझ्याकडनं अपेक्षित आहे ते कोणत्या दर्जाचं आहे म्हणजे गुणवत्ता आणि कामाचा आकारमान म्हणजे थोडक्यात जेवढा पगार मला मिळतोय त्या पगारातल्या प्रत्येक रुपयाला मी न्याय देतोय का म्हणजे माझ्या कामाचं आउटपुट गुणवत्ता आणि मला मिळणारा मेहनताना ह्याच्यात तारतम्य मी राखतोय का दुसऱ्या भाषेमध्ये मी जर कामाच्या ठिकाणी कुचराई करत असेल अप्रामाणिकपणा करत असेल मी आठ तास माझ्याकडनं काम अपेक्षित असताना जर मी त्याच्यात कुचराई करत असेल तर मी कुठेतरी माझं वागणं अनुचित आहे म्हणजे मी जेवढा पगार घेतो आहे किंवा जेवढा मला वेतन मिळतं आहे त्याला मी पूर्ण न्याय देत नाही आहे हा अप्रामाणिकपणा आहे पर्यायाने हा अशुद्ध व्यवहार आहे ही कार्यसंस्कृती आहे ही कार्यसंस्कृती आपण आज जपतोय का आणखी एक शेवटचं म्हणजे ह्याच्याशी सुसंगत विचार आहे म्हणून काय झालं आहे आम्ही सगळ्यांना आम्हाला संत कथांमध्ये रमून जाणं अत्यंत आवडतं जा म्हणजे आम्ही किती संतांनी काय शिकवलं संतांनी उत्तम पद्धतीने प्रपंच करायला शिकवला मग आम्ही ताबडतोब सावता महाराजांचं उदाहरण देतो की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी की बघा त्यांनी आपल्या मळ्यालाच देव मानला बरोबर आहे मळ्याला देव मानला याचा अर्थ काय याचा अर्थ सावता महाराजांचा आणखी एक अभंग आहे म्हणजे अभंगात सगळ्या जात नाही आपला वेळ देईल शेवटचं चरण त्याचा असं आहे स्वकर्मामध्ये व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात सावता महाराज असं म्हणतात की प्रपंचामध्ये किंवा जगराहतीमध्ये आपल्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते काम प्रामाणिकपणे रथ शब्द वापरलेला आहे रथ म्हणजे रममाण होणं म्हणजे मला म्हणजे ज्याला आम्ही जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो की मला माझ्या मी ते जे काम मी करतो आहे ते काम मी आवडीने कौशल्याने एका अर्थाने माझं सर्वस्व ओतून जर मी ते काम करत असेन तर ते त्या कामातनं मिळणारा आनंद हाच मोक्ष आहे म्हणजे भारतीय मनाला जे एकूण मोक्ष ंतर गती मुक्ती याचं जे आकर्षण आहे ती सगळी पारलौकिक बाब भागवत धर्माने पूर्णपणे इथल्या जगण्याशी जोडलेली आहे की जसं तकोवा म्हणतात की मी जिथे काम करतो तिथल्या प्रत्येक मला मिळणाऱ्या वेतनाच्या प्रत्येक रुपयाला मी न्याय देणं हे माझं उत्तम व्यवहाराचं गमक आहे तसं माझ्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण क्षमतेने मन हरपून तन मन म्हणजे देहवान हरपून त्याच्यामध्ये रममान होणं हाच मोक्ष आहे मला असं वाटतं ही संपूर्णपणे आपली आपली जी कार्यसंस्कृती आहे त्या कार्यसंस्कृतीचा पोत आंतरबाह्य बदलणारी ही मूल्यव्यवस्था आहे आणि इथून पुढच्या काळात म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपण जर हे केलं नाही तर आपण यातनं बाहेर फेकले जाऊ कारण इथून पुढचं काळ हा बदलतं तंत्रज्ञान अतिशय वेगाने ज्याला आम्ही ऑप्सन्स म्हणतो की सहा महिन्याने तंत्रज्ञान बदलत आहे अशा वेळी सतत शिकत राहणं सतत नवनवीन कौशल्य संपादन करत राहणं आणि प्रामाणिकपणे काम करणं ही मूल्यच आपल्याला तारतील ज्यांचा उगम हा संत वाङ्मयात आहे आणि एक फक्त म्हणजे आपण याचा हा मुद्दा निघाला म्हणून मी फक्त सांगतो तुगोबांचा एक अभंग असा आहे की महाराज म्हणतात ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी म्हणजे महाराजांनी एकदा सारा निसर्गातला दृष्टांत दिलेला आहे की आपण बघतो कुठल्या तरी जुन्या प्राचीन म्हणजे दगडाच्या मंदिरामध्ये एकावर एक नसलेल्या दगडाच्या फटीमधनं कुठेतरी पिंपळाचं रोप उमट उगवलेलं असतं आता तिथे म्हटलं तिथे जम म्हणजे जमीन नाही आहे खत नाही आहे पाणी नाही आहे काही नाही आहे पण त्या कातळामधनं रूप आलेलं आहे माणस म्हणतं ते कशाच्या बाळावरती आलं आहे ते प्रयत्नाच्या बाळावरती आलेलं आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग म्हटलं तर ते मूळ नाजूक आहे पण अभ्यासाच्या सातत्यशीलतेच्या बळावर ते खडकाला सुद्धा छेदत आणि आपली जीवनधारणा करतं तसं अभ्यासाशी जाणं कार्यसिद्धी तसं सतत अभ्यास करणं हे कार्यसिद्धीच नेण्याचं अंतिम सूत्र आहे त्यामुळे एक अत्यंत प्रगल्भ कार्यसंस्कृती कामाबद्दलची निष्ठा प्रामाणिकपणा नैतिकतेचं अधिष्ठान आणि अभ्यासाचं सातत्य ही इथून पुढच्या काळामधल्या संपूर्ण आमच्या लौकिक किंवा आही भरभराटीला कारणीभूत ठरणारी जी मूल्य आहेत ती सगळी आम्हाला या परवा अध्यात्मातून मिळतात त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की अध्यात्म आणि अर्थशास्त्र ही दोन समांतर अशी जीवनाची अंग आहेत असं मला कधीही वाटलं नाही कारण दोन्हीमध्ये विलक्षण जैविक असा सुसंवाद आहे आपण सर या सगळ्या मुद्द्यांवरती बोलतोय पण आपण एक मगाशी शब्द वापरला होता की अध्यात्माचे इन्व्हेस्टमेंट किंवा एस आय पी आपण ज्याला म्हणतो स्पिरिच्युअल इन्व्हेस्टमेंट ते नेमकं का काय आहे आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो माझ्या मते नैतिक गुंतवणूक ही त्या स्पिरिच्युअल इन्व्हेस्टमेंटचा गाभा आहे कारण काय होत आहे आपण नैतिकता ही जी बाब आहे ही आपल्या सगळ्या जगण्याला आम्ही अस्तर म्हणून वापरतो का हा खरा मुद्दा आहे आणि माझ्या दृष्टीने मला जर तुम्ही अगदी विचाराल तर माझी प्रामाणिक धारणा अशी आहे की अध्यात्म विचार किंवा संत विचार हा मूलत विचार आहे म्हणजे किंबहुना संतांनी शिकवलेलं जे भक्तीचं तत्त्व आहे त्यालासुद्धा नीतीचं अधिष्ठान आहे म्हणजे फक्त ज्ञानदेवांची एक ओवी सांगतो आपल्याला ज्ञानेवांची ओवी म्हणजे ओवीचा पूर्वार्ध आपण म्हणायला नको उत्तरार्थ असा आहे जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे म्हणजे कृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे कृष्णाच्या मुखातून ज्ञानदेव थोडक्यात आपल्याला लौकिक जीवनामधलं भक्तीचं जे स्वरूप आहे त्याचा उलगडा करून सांगतात की भक्ती नावाचं जे काही शास्त्र आहे ते कळलं आहे असं कुणाला म्हणायचं तर ज्याच्या साध्या साध्या हेतूक किंवा गोष्टींमधून गोष्टींमधूनसुद्धा मूर्तिमंत नैतिकतेचं दर्शन होतं त्याला भक्ती कळले असं म्हणता येईल म्हणजे जो भक्तिवान आहे तो नीतिवान असलाच पाहिजे किंवा उलटं म्हणू आपण जर आपल्याला ज्ञानदेवांना अनुसरायचं असेल तर जो नीतिवान आहे तोच भक्तिवान असला पाहिजे हे जर आपण मान्य केलं तर मग मी मंदिरात जातो तेव्हा मी प्रामाणिकपणे वागतो आणि मी व्यवहारामध्ये आलो की असं म्हणतो नाही नाही हे सगळं क्षम्य आहे कारण व्यवहारामध्ये मला खोटेपणा करायला लागतो ही जी आपण सोयीस्कर विभागणी केलेली आहे की माझं आध्यात्मिक जगणं आणि माझं व्यावहारिक जगणं संपूर्ण अध्यात्म विचार भारतातला जो आहे किंवा संत विचार जो आहे तो मुळामध्ये जीवनाचं असं दुभंगलेपण हेच अमान्य करतो जीवन हे एकसंध एक आहे आणि जीवन व्यवहाराचा पोत बदलण्यासाठी जी मूल्य संपदा आवश्यक म्हणजे तात्पुरती भक्ती काही उपयोग अजिबात नाही ना... तात्पुरती आणि देखाव्याची भक्ती पण नाही म्हणजे हा तात्पुरती म्हणला मी म्हणजे दोन तास जाऊन जर पूजा करत असाल आणि उरलेला वेळ जर लोकांना त्रास देत असाल किंवा लुटत असाल आहे मग मी आपला म्हणजे तुम्ही हाच हा जो प्रश्न विचार अत्यंत महत्त्वाचा आहे तुकोबांनी म्हणून देवपूजा या शब्द म्हणजे संकल्पनेची व्याख्या बदललेली आहे कारण आता देवपूजीला सुद्धा ग्लॅमरस करण्याचा प्रकार आला हो त्याच्यात तुकवान म्हणून आपण जो म्हणला तो अतिशय नेमका प्रश्न आहे तुकवानचा अभंग असा आहे महाराज असं म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा की तुम्हाला वाटतं वाटतं ना प्रत्येक माणसाला कुणालाही वाटत नाही की आपलं अहित व्हावं महाराज म्हणतात ज्याला वाटतं ना आपलं हित व्हावं त्याने एक साधी गोष्ट करा लबाडी दूर ठेवा धन्यवाद सर तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि आपल्याशी इतक्या महत्वाच्या आणि खरं तर वेगळ्या विषयावरती सोप्या भाषेमध्ये ही चर्चा झाली आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू पुन्हा एकदा भेटूया आणि या विषयावरती अजून बोलू पण तुर्तास या मुलाखतीसाठी मनापासून धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका